हाय, कस आहे माहिती आहे का? काय काय जण का नाही, त्यांची लायकीच विसरून गेल्यात. लायकीच्या पलीकडल्या कमेंट टाकायला लागल्यात. मग आता बरेच जण मला म्हणतात तू कमेंटवर लक्ष देऊ नको, तू पुढं गेली तुझी प्रगती व्हायला लागली म्हणून तुझ्यावर जळत्यात. मान्य आहे मला, माझ्यावर जळत्यात ती, पण एवढं पण जळू नये की त्यांची लायकी सोडूनच. काय काय जणांना कमेंट वाचली आणि ज्यांना वाचली नाही त्यांना अजून एकदा वाचून घ्या. बाब्या जरा जरा घरी जा, तिकडं जा, मला थोडं व्हिडिओ करायचा आहे. व्हिडिओ करायचा आहे म्हणा शी, व्हिडिओ करायचा आहे बाबा, चांगला नाही करायचा. जातो तिकडं. बारकी पोरं कमेंट्स वाचत्यात, व्हिडिओ बघत्यात, मोठी माणसं, म्हातारी माणसं चांगली, त्याच्यामध्ये माझं काय जात नाही आणि कमेंट करणाराचं तर बिलकुल जात नाही. मी पक्की ओळखून घेते या, का माहिती आहे का, कमेंट करणारा एका बापाचं नाही आणि मी ज्याला बी शिव्या देणार आहे ती काय लेडीज नाही. नाव जरी लेडीजचं असलं ना कमेंट्समध्ये तर ते लेडीज नाही, तो जेंट्स आहे, जेंट्स मुलगा आहे. कमेंट्स तर तुम्ही वाचा, काय काय कमेंट टाकले, त्या हद पार कर दे उसने, उसकी उसका बाप भी उसको मालूम नाही, किसको भी बाप बाप बोल रहे वो, त्याचा अर्थ काय होतोय माहितीये का, त्याला स्वतःचा बाप सुद्धा माहित नाही म्हणून सारखं नाव बदलतोय. आज पुरीचं नाव टाकतोय, उद्या पोराचं नाव टाकतोय, आडनाव बी टाकतोय, कधी नावाचं नसतं या तर कधी. आणि तो हमकाच का नाही, मुलगाच आहे, गॅरंटी देते मी 101% गॅरंटी. तुम्हाला सगळ्यांना सांगू का, श्रीच्या वाढदिवसापासून मी श्रीला ना बोलते ना त्याचे व्हिडिओ बघते ना काहीच नाही. त्याच्या आय डीवर जाऊन बघा किंवा माझ्या आय डीवर बघा, त्याच्या आय डीवर काय असन नसन माझे व्हिडिओ मला माहीत नाही, कारण मी बघत नाही त्याचे व्हिडिओ, कारण मी तेव्हापासून त्याला बोलत नाही. त्याला सांगितलं मी बाबा तुमच माझा भाव आहे, पण लोक काय काय म्हणायला लागले ते, हा त्याच्या नादाला बी नाही लागत आणि त्याच्यासंग मी हिंडत बी नाही, फिरत बी नाही, जे झालं ते झालं. माग आमच्या कधी डोक्यात बी आलं नव्हतं की तुम्ही एवढा घाण विचार करताय म्हणून, मी सगळं ते सोडलं होतं. मी किती दिवस झालं माझ्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव घेते का, त्याची कमेंट्स पडते का, ना त्याचा डोक्यात विचार सुद्धा येत नाही, काय नाही माझे, मी मस्त असते. म्हणून काय पण बोलायचं असतं, काय पण बोलायचं असतं, इथपर्यंत बोलायचं. असले कमेंट्स कुठं असते त्या का, असतात का असल्या कमेंट्स, एवढा घाण थराला जात आहे. स्वतःची लायकी इसरायची आणि दुसऱ्याला बोटं दाखवायची, एखाद्याच्या मनात काय गोष्टी नसतात ना, ते तुमच्या घरामध्ये चालतात असल्या गोष्टी. आता मला तर सांगून सांगून वैताग आला, पण इतका वैताग आलाय का नाही, मला मजबूर करू नका घाण बोलायला. मी माझ्या तोंडातून घाण शब्द कधी काढत पण नाही, तरी पण मला शिव्या देऊच वाटायला लागल्या. त्या सगळेजण वैतागले असते, तुला घाण कमेंट दिसत्या त्या चांगल्या दिसत नाही का, चांगल्या तर दिसत्यात मला, चांगल्या वाचते मी, त्यांना लाईक करते चांगल्या कमेंट वाचून. पण एवढ्या पण घाण कमेंट्स करू नका की तुमच्या आईला सुद्धा तुम्हाला विचारावं लागेल की आमचा बाप कोण आहे. एवढे तर नाव आडनाव बघतोय, नासका भाड्या, तुझी लायकी तर हाय करा आमचे नावं घ्यायचे. तुमच्यामुळं तर मी का नाही त्याला बोलायचं बिलायचं सगळं सोडून दिलं या, त्याचे व्हिडिओ सुद्धा मी शेअर करत नाही, काय नाही. अगोदर सगळ्यांना त्याला डोक्यावर घेतलं ना, आता का जळायला लागलं त्याच्यावर, त्याच्यावर तर जळतच, त्याच्यावर जळा नाही तर नाही जळा मला काय माहीत नाही, पण माझ्यावर का जळायला लागलाय. मी काय तुमच्यासारखी नाही, तुझ्या घरातल्या बाया बघ, हिथं तिथं वाटूनच खात्यात, तुला बी त्याच्यातच खाया घालून मोठं केलाय,
भाडीवर जागल्याला भाड खाव. मला काय गरज नाही त्याला उरावर घ्यायची, पण उरावर तुझ्या आईला बहिणीला घेऊन जा. भाडं दे माझ्याकडे, भाड्यानं घेऊन जा. नाहीतर त्याला मेसेज टाक, त्याला रिप्लाय दे, त्याला बोला ना सगळी जण. त्याला का बोलत नाही ते? मला काय बोलताय? मला तसली कमेंट टाकायची नाही. तुमच्यात हिंमत असेल ना तर त्याला तशी कमेंट टाका, मग ते येऊन जाईल तुमच्या घरी. भाड्यानं घेऊन जायचं असलं तर मला का तुम्हाला तुमच्या आईकडं बहिणीकडं बायकांकडं घेऊन जायचंय का त्याला? म्हणून तुम्ही माझ्याकडे येऊन कमेंट टाकताय, म्हणजे तुम्हाला भगवत नाही. मी त्याच्याकडे येते जाते, ते माझ्याकडे येतो जातो. मी पण त्याला तेवढा सपोर्ट देते, त्याला कारण आहे ना. एक ज्या टायमाला माझ्या घरात अन्न होतं खायला, मी मरायला टिकली होती का नाही, मजबूर झाली ते मरायला, त्या टायमाला का नाही पोलीस कंप्लेंट ही ती करायची होती. त्या टायमाला सत्यभामाला पैसे द्यायचं होतं, त्या टायमाला त्या सत्यभामाताईला पैसे त्यानं पाठवलं होतं, त्याला कळकळ आली होती. ती उपकार होतं माझ्यावर आणि मानलेला भाव कुठंतरी माझी त्याला कौदया आली म्हणून त्यानं पैसे दिल्यात आणि तेवढंच घेतलेलं आहे. तर मी त्यानं रिटर्न माघारी पण घेतलं नाही, मी लय वेळा त्याला द्यायचा प्रयत्न केला की घे बाबा म्हणून. आणि चांगली नाती, आणि मी काय फालतू लोकांशी सगळं नाती पण जोडत नाही आणि कोणाला हाय हॅलो पण करत नाही. मी चांगल्या लोकांचे संपर्क ठेवते म्हणून तर मी आज इथपर्यंत आहे. मी तुमच्यासारखं का नाही ह्याच्या त्याच्यापाशी जाऊन जर आता झक मारले असते ना तर आता तुमच्यासारखंच वळण असलं असतं. मी पण इथं तिथं जाऊन गु खाल्ला असतं तुमच्यासारखा, पण मला नाही ना तसली सवय. आम्ही खानदाने तुमच्यासारखं ह्याचं त्याचं काढलेलं नाही वड्या खोड्यानं, समजलं का? आता तुम्ही म्हणसान की इथं तर लेडीज नाव आहे, तू पोरग आहे पोरग आहे. कारण सुरुवातीला पहिल्यांदा कमेंट्स पडली होती ना, त्या टायमाला ते जेंट्स होता, जेंट्सचं नाव होतं संतोष असं काहीतरी नाव होतं, आडनाव काय होतं की पण संतोष नाव होतं. नंतर लगेच वंदना केलं, पुन्हा अजून असे लय नावं नावं बदलली. म्हणजे मी ब्लॉक केलं का नाही, नाव बदलून डीपीवरनं ओळखायचं येतं की मला डीपी तेच ठेवतंय, फक्त नाव बदलून कमेंट टाकायच्या. एवढ्या खालच्या थराला गेल्यात तुझ्या. मला तर वाटतंय ते तरी माझा मानलेला भाव आहे. तू घाण बोलला काय, नाही बोलला काय, कसं असतं माहितीये का, जमाना ते चाललाय म्हणून तू मला बोलतो. पण तू तुझ्या आईला पण विचार की एकदा, म्हणावं तुझा भाऊ जे आहे ते माझा बाप आहे का कोण आहे, तुझ्या आईला जाऊन विचार जा. तेवढं काय माहिती, ती तर काय मानलेल्या भावासंग जात नसन म्हणा, तिनं तर सख्या भावासंग जात असन, कुणाला तपास बी नाही, ती तुला तसं दिसतं या. तुमच्यासारख्यांमुळं का नाही आमच्या सारख्यांची बदनामी होती या, आणि एखाद्याची बदनामी करून का नाही कोण चांगलं राहत नसतं. आणि तू नावं बदलून बदलून जी कमेंट टाकतो ना आम्हाला, त्याचा अर्थ काय होतोय माहिती का? तुझ्या आईनं 160 बाप घेतल्यात तुला का नाही कळना सुद्धा कुठल्या बापाचं नाव लावावते. आणि तू धडगडी बी नाहीच आणि बाई बी नाहीच म्हणून दोन्ही साईडनं का नाही आयड्यांवर नावं टाक. तुझं ओरिजिनल आयडी नाही ना, तू कमेंट कशाला टाकतोय दलिंदर 7:30? पण तुम्ही किती पण मजबूर करा, मी कमेंटवर व्हिडिओ बनवणार. तुम्ही जेवढ्या चांगल्या कमेंट देणार ना मला, त्याच्यापेक्षा चांगल्या का नाही मी पण तुम्हाला रिप्लाय देणार चांगल्या भाषेतच. तुम्ही तुमच्या भाषेत मला कमेंट टाकले ना, तुमच्याच भाषेत मी पण तुम्हाला रिप्लाय देणार आहे. एवढं तर ध्यानात धरा. कसं आहे, चांगलं राहून लय फायदा घेतला चांगला. आतापर्यंत मी काय चूक केली आहे एवढ्या घाण कमेंट्स टाकायला नालायक माणसांनो? काय माहिती का तुझ्या बहिणीकडंच तू जातो, लय माझं मस्तकाच्या आळे हल्ली आहे. मजबूर करतात नुसते मला कमेंट बॉक्स बंद करायला, पण मी करणार नाही. असे बरेच जण आहेत ते माझ्या कमेंट्स तर करणारे तर जळते ते जळते ते, पण आजकाल का ना माझ्या युट्यूबर सुद्धा जळायला लागले. ते मी बघितल्या ते 1-2 व्हिडिओ, त्याच्यातून कळलं मला. पण एखाद्यावर जळून माणूस कधीच पुढं जात नाही, मन आपलं साफ ठेवायला लागतो तेव्हा का नाही देव पण आपल्याला का नाही पुढं घेऊन जातो. तोपर्यंत नाही, लोकांसाठी आपण सगळा चांगला विचार करायचा असतो, वाईट कधीच कुणासाठी विचार करायचा नसतो. आणि तसं पण मला फालतू लोकांच्या नादाला लागायला, कारण माझ्या घरामध्ये मला नीटनेटकं सुख नाही भेटत, आनंद नाही भेटत, म्हणून मी एवढं मला पश्चाताप होतो. म्हणून मी चांगल्या माणसांच्या नादाला लागते, कारण मला का नाही तिथं जिजून कुजून मरायचं नाही, तुमच्यासारखं पेटला जाऊन बसायचं नाही, मला लांबपर्यंत जायचंय. सुटले जनावर तर चला बाय.